कर्म जाणून करावे. स्वामी समर्थ 365 दिवस, दिवस 14 सप्टेंबर. नगाच्या ब्राह्मणाचे महाराज म्हणाले, जा आता माती चिवळे चिडू नको. तो ब्राह्मण म्हणाला, मग मी हे पार्थिव करत असतो ते करू नको, करू की नको. त्यावर महाराज म्हणाले, पार्थिव स्वरूप जाणून निष्काम कर्म करावे तर ईश्वर प्राप्ती होईल. कर्म जाणून करावे. बखर 84. त्या नगरच्या ब्राह्मण दाम्पत्यास महाराजांनी आणखीन एक महत्त्वाचा उपदेश केला. तो ब्राह्मण दररोज पार्थिवाची पूजा करत असे. त्याची बुद्धी आत आत्मविचार आता आत्मविचार झाली आहे असे स्मावून महाराजांनी त्याला एक पार्थिव पूजेपासून प्रावृत्त केले. त्याचे कारण असे की सगुण सकाम उपासना हे अवलंबन म्हणजे आधार आहे. खरं तर देव निराकार निर्गुण निरंजन असतो, पण माणूस मात्र स्थूळ जडदेही असतो. त्यामुळे त्याला देव दिसत नाही की तो कसा असतो याची कल्पना येत नाही. असे देवाचाच अंश म्हणून म्हणतो, तरी त्या मायेच्या प्रभावाने तो आपली मूळ स्वरूप विसरला असतो. या माळामुळेच तो स्त्री पुत्र धनाने संपत्तीच्या मोहात पडून बहिर्मुख कृत्य झालेला असतो. त्याला अंतर्मुख करण्यासाठी सगुण सकाम उपासना दिलेली असते. तेव्हापासून त्याला देवाचे प्रेम जळावे, मग नित्य काय अनित्य काय याची विवेक बुद्धी उपजावी. त्यासाठी त्याला नित्य नैमित्य काम्य कर्म दिले जातात. ती करता करता ती त्याची चित्तशुद्धी व्हावी व ती झाल्यावर त्याने सगुण सकाम उपासनेचा आधार टाकून द्यावा व निष्काम निर्गुण उपासनेकडे वळावे हा उद्देश असतो. पण जन्मभर सगुण सकाम उपासना करणाऱ्यांना जर त्या मागील तत्वच जाणून घेतले नाही तर तो देवपूजेचा सूक्ष्म निरस कवायत कसरत करीत राहतो. त्यात नसते प्रेम, नसते आवड. अशा जिने तो जसा बहिर्मुख असतो तसा शेवटपर्यंत राहतो आणि त्याची देवपूजा उपासना सर्व काही वाया जाते. आता माती चिवडू नकोस हे सांगण्यामध्ये मायाचा हात येत होता. शास्त्रामध्ये स्पष्ट असे म्हटले आहे की चित्तशुद्ध झालं नाही तोपर्यंत त्याने नित्य ते कर्म करावे. जोपर्यंत तोपर्यंत चित्तशुद्ध झाल्यावरही न करविता पुन्हा कर्म राम कधी. जैसे वर्षा कालात मेघ ब्रलवृष्टीकार सिद्ध करून वर्षाचा कालाच्या शेवटी लय पावते आपण, तैशी नित्य नैमित्तिक कर्म जाण चित्तशुद्ध द्वारे लयसी जाती. आत्मविचारी या तत्प झालेल्या बुद्धीस स्त्रकचंदन स्त्री पुत्रादी विषय आणादी बहिर्मुख तसे. जैसे नित्य नैमित्त कर्म हा त्या शुद्ध बुद्धीसा बहिर्मुख करती अवश्य. म्हणून चित्तशुद्धेपर्यंत कर्मयोग जाणा, शुद्धशुद्धीनंतर त्या कर्मयासी बाधकपणा उल्लाट प्रतिबंधक होती आत्मज्ञाना. म्हणून कर्म प्रत्याग उचित आहे. महाराजांनी गुरसी कुलमृत अध्याय 47. महाराजांनी या ब्राह्मणाच्या दाम्पत्याला म्हणजे भावभक्तीला त्या सूचक शब्दातून अगदी हाच उपदेश केला. ती भावभक्ती आंधळेपणाने सगुण सकाम उपासना करीत होती. ती उपासना डोळ्यासपणाने व्हावी व त्या दोघांची पारमार्थिक उन्नती व्हावी हीच महाराजांची इच्छा होती. जय स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड राजा जिराज योग्य राज स्वामी समर्थ महाराज. द्रोणागिरी महाराज की, द्रोणागिरी महाराज की जय. द्रोणागिरी महाराज की, द्रोणागिरी महाराज की, द्रोणागिरी महाराज की जय. द्रोणागिरी महाराज की, 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 द्रोणागिरी महाराज की. तुकाराम आणि बायको अध्याय 49. श्री गणेशा श्री रुक्मिणी रमणाय नमः. जय कुबसाग जगजडी स्वगुण रूपा दाखवी दृष्टी. जय श्री भक्त पडती महासंकटे ते रक्षिसी आप बाब. सर्वांग दिसी घनसावळा दिव्य पितन मगासी पिवळा. पिवळ्याची पदक वृक्षस्थळा त्यावर हसत नकळा फगदी. पिवळाची मुकुड कनकदीप्ती देखुनलच्या दिशापदी. पिवळे कुंडले कानदळपदी मकराकृती सोडाळ. पिंपळ्याची कंठी सो मोहन माळा. मध्ये कोसो दिसोडाळा दुष्य पाहुणी सर्व काळा. भक्तप्रेम भरला पै. पिवळा शिकेश्वर तिलकाला लाडी. पिवळाचे अंग चंदनवळी. पिवळाची बळीना दुर्जवटी. देखा दृष्टी तळीन. पिवळाची वस्त्र पांघरुण. पिवळाच्या हाती वीरकंगण. पिवळाचे अंगी भूषण तुझं कारण शोध. पिवळ्याची चरणी वाकी तोडा. पिवळी शोभे वाळी निर्मळा. देखा चंद्रेच सर्व काळ. भक्तिप्रेम देखदे परमाधिक दुर्लभ चरण. ते प्राप्त आहे दास करण. जिहे प्रपंच टाकून बाना वर्णिले तुझे सद्गुण. देव बजे मानप मन आठवणी चित्ती. जिहे नाडिले लौकिक स्थिती. ते निर्लज होऊन कीर्तन गाती. ते श्रीपती पावला ज्ञानाने धोराशा टाकून मने. सारखी चिल्ले ते सावणे
शेण सोने सर्वांकडे वटले म्हणे तेज कारण आवडे जी हे देह लोभा सांडतात हो मुक्तीने हाणले जाता ऐसे जयाची नृषदा ते रुक्मिणी का तुझं पावला संकट पडता भक्त प्रेमळ सगुण रूपधरी जा तत्काळ नवेच्या काळ वेळ तू दिनेळा पावसी केलं युगीत बहुधा जाणं तैसे बोलते शास्त्रपणा त्यांचे एक वेळे मूळने वचन होशी सगुण स्वयचे जैसे साधविण होता पाहि सत्समातेचे बिऊज आहे परी मोहे पान लवत आहे निष्ठ न जाय स्वतः देवी अवतारचे नेत न येता वेळ तुझं मोल होता भक्त प्रेमळा त्यांचे मनास बरं काळ बोलती निष्ठळ बोलले जात ऐसा एक नष्ट वैष्णव जन जी हे तुझे केले आपले स्वाधीन त्याचे वर्णवे तुझा गुण उल्हास निद्रेला दीनदळा वनमाळी तुम्ही तवाकडे घेतली आळी तुम्ही जंगी बसून कमळी स्वनंद बाळी बोलविले से जैसा पिता पुत्राचे धरून असत खंडे म्हणे वनमाऊची होता तो देवीपतीचे बालक चलग रुक्मिणीकांत लिवसी ग्रंथ मजा ते वर्धन आपण गोपाळ दिले थोरपण तेवी माझे करुणी बुद्धी उजावण ग्रंथ रचना तुकलसी मी मंदबुद्धी पंढरनाथा धड निरूपण तोही न सांगता या मुखे वदे भक्त कदा या शरीचित वटत केवळ कवणे वेळेवर दिले काय ते म्या सर्वदा देखिले पाय दहिला अटक पडला काय ते दुसी लवलाही पापटण तू बुद्धी प्रकाश शागुन धर सर्व हा भार पातळ धर हर नेहमीपणाचा बडी मार सग्रंत साचर वरिविदसे मागेला अध्याच्या अंती विठ्ठल स्मरण करते प्रति कुण उठले सत्वगती कथा न कशवती बसला तो चमत्कार अद्भुत गुण बोध समा करता जन तबंब कवा अरड जाऊन किरीयंद्र श्री हरी जे धामिक लोके प्रतिष्ठा मान जसे धन श्वानकविष्ठा टाकून या सन्मान चेष्टा ऐक्य निष्ठा हरिभजन जेणे लोक पिशाचे म्हणती कुटिल स्वरमुखे निंदा करते श्री दुर्ण्या विषयी जाऊन एक दिवसा कोणी निजुभ करते समन तिथून सत्वर जावे पूर्ण आपण असे कोणी ठेवतील भूषण तेथे करते श्रवण वैसावे कोणी पकवान करून नाना आदर करून देतील भोजन ते सर्वजाने मना वेकर आवृत कोणी दुर्बळ अनाथ दिन त्याने वाढले भाजीचे पान ते देह निर्वाह पुरते जाणं आवडेकन भक्षावे वल्लाळ्याच्या वनात दिवस एकांती जाऊन बैसला रात्र देऊन अक्रमात कीर्तन कधी दोन मासा असूनही आपल्या नगरी गेले नाहीत निजमंदिर एकांताकरणी गरोरी लोकाच्या दिसे एक साधणी होती माता माझी कुर्मा बहु विभ्रता गरदणी न करची आपली व्रता पैसुदे अरण्य जाऊन काटो आपण धंदा उदे मीर्तन नाचले निजम हृदय आठवणी पुरुषोत्तम भजन हृदयाला दोन्ही महिना गावत असूनही प्रतार झाला आय नाही जेतात रोहोनी म्हणे जुरुतीचाजणी रात्र दिवस दोन्ही महिना गावात असून भरताला झाला नाही सरणीची दरवणी म्हणे सुरुती आजणी रात्र दिवस कधी वेळ तुम्हा तुम्हा प्रती त्या सांगा धर्मरीती तू टाकले कांतपुरी जाहले फजी ती जनाद ऐशी सजाण लागून नित्य सकाळचे घालणं तू एक दिवशी तुझा कालावा लागून घागर घेऊन चालले कुंभात भरून या जीवन पळतून घरा येत जाणं तो तुकावा ऐकून असा देवळात चालला कांता लावले जाऊन जवळ दहतरी धरले धरले तात्काळ मर्यादा टोकण्यात येईल काय उरले ऐका तू निर्लज निशंक कीर्तनाचो निषदिनी घरासने मितळ मनमली कसे लोकला ज्या धोरणी पाही घर मोकळे नित्य धाई तेव्हा आपल्याच्या वाटक गेल्या काही सांगलावर यायचं यावर संते प्रतिफलाचन तुझ्या बाबाचे केले लग्न ते आहे आम्हास दिले नाही पाहुन वरी वस्त्र न पूर्व कासिया कांता म्हणे मग तुकी अशी पाहिले तरी तरी सांग कोणाशी रुमणी आमच्या मायापासी निरुले तू असी निजे यावर कांता होते बोलले तुझा माया बाप मरूनही गेली ती कोटे दोन पाहू वाहिले मी बस निजळली निजगरा यावर निजगत बोले काय पांढरंग पिता माझा होय जोकडी माझ्या अचळ अक्षय सदा सृष्टीचं होते जसपती तेणे काळ ते वाडे विश्वसरी ते प्रळयापती तो साक्षी पावती सरदा घटात अवकाश बिंबता जाणं ते असे नाही दुजेपणांना अशा होता घट कारण ते गेले फुटन म्हणून ऐके तेवी आमच्या बाप माये त्यांची चिंता आठवे पाहे तू नवस पुरले पाहे न तरी संशय सरदा मग कांत म्हणे मान प्राणेश्वरा आता चलावे निजमंत्रा तेणे विष्णूनी जाईला जगरा संसार भरा तुझे ना मी निसर्गांचे पाय उठवून तुझी पुरतीला अन्न वसन त्वरी तुम्ही उगाच धरी बसून निर्विभजन करावे भरताने म्हणे ते अवसरी माझी वचन एक्सले जरी तरी भावे दये गा निज घरी येतो मंदिर आताची कांतेचं वचन येऊन देखा घरसी आणखी वैष्णव तुका शिर वाटेला गावाची लोका बोलीसी एकामेका परस चार दिवस वैरग्य दाखवून आपले पृष्ठात आठवाडी त्यानं पुन्हा मायसेवर पडा घेऊन प्रपंच पडेला एक म्हणजे झाले यथास्थिती प्रपंच साधा परमात्मा तू केने अपंग गेला आणि जगांत तेने समाधान चित्तमचे जाऊन बसता गिरकपाटी कोण चढीला देखे वैकुणे यावर कोण लोक बोलती गोष्टी वेकपोटी नरदा कोणी निंदती कोणी सुवती उत्तम अथवा अधम म्हणती परी तुक्याची नाही हर्ष कधी आनंदाची दरदा ते दिवशी होते अर्जुन तुका बाबासुनी वृंदावन कांती संध्या बोलवन म्हणे आई कश्र म्हणे हरिकथा मगसून मसुनी तिचला निजकडे टाळ वीणा घेतला अकरा अभंग वैश केला तो सज्ज नाही कला ऐसला त्यांचे जे अन्वय वाढून मीही बोलतो वर्षवाणी
ते जैसे दुजिया देखाव्या वर स्वामी दीपक कदुणी धावला नातिर्वया अमृत सिद्ध तेथे वैद्य देती आपली वैष्णवषध देवी तुक्याच्या अंबंगाचे अर्थ सिद्ध मी मंदबुद्धी सांगतो गंगे तोहला माल्या पाहि त्यांसी अपवित्र सवाता म्हणणे की परिसालो हे वटाला काही काळे मारायत अस त्यांत सतत अनुपमोचन अर्थ पाहता सकुल कयन परी किंचित वंदना आहे कृपा ते पर सहजन जपते मग कांते सन्मुख वैसुन मणे नरदेह आहे क्षेत्र दान दे ते ओनिया केल्या हरिसुण तरी पी केले दान जपांगे ती जिहा परमात केले दृढ त्यासे केवले जाहिले बुड माहुने प्रपंच काबाड झिजवले हाड व्यर्थजी 80% दिवणदार न केले दृढ त्यांचे केवळ झालं बुड पाहुणे प्रमुख काबाड झिजवले हाड व्यर्थजी 80% दिवणदार देणे लागतो याचा सार नाही तर काळूजी हरिद्वार दाखविदाराला धवसला त्यांचे वय पाहुणे म्हणे 10% टाकले झोडून बाकी सतुर त्या लागून आईव जाऊ दे दिसना 10% म्हणजे कोणते आशंकाने वाटेल निजवते तरी दशेंद्रिय क्षेत्रात जळली प्रस्तुत ध्वाण व अपशब्द आणि रसाळ स्तुती सारखीच वाटे श्रवण अपती नेत्र सोने आणि माती सारखीच दिसे माझ्या साखर आणि वृंदान जीवासे नाही आधी कोण पुंग फले बेला आणि पुकपुकळ सुमन प्राणासी लागे सारखं इंद्रियांत मन चपळ चंचळ पाहि तोसेर विठला पाहि ते सिंद्र दे करते पण नाही सहसा ज्यांचा विषय नकळे त्यासी तो सहज दहा झाडले त्यासी बाकी उत्तरले असी त्यासी ऐवज मधव सांगतो पांडुरंग चौधरी जाण त्याचा मणे झाड करवा सकळ बाकीचा हृदय चोहटी बसून साचा बोलत वाच ऐका म्हणतो हाडे भाडे गुर छेकी देऊन हा शेकी देऊन झाडी आपल्या बाकी हे बुद्धे करुणाने की होय निष्कलंक म्हणजे हे असे नेता जगांते परी लपवासे स्थळ न पडती या वेळेस स्थळ न दिसे रीती वयोगाचे ते विचार हा विश्वक जगजटी यादवण पळता उठावडे तू जा कोण गासिल पाठी न दिसे दृष्टी सर्वदा काय ते घमाण हिंडावे किती पाठ घेतलं त्याची दुती आधी कच कुळवाडी केली नेसती तिरी काय मदवते अजदा तरी विभाग होऊन सरोवरी तेथेच असावी निरंतरी स्वच्छ देईल मंजुरी भक्षुने जगले सगळ्या याने नागविले नागोन सोडले किती ते संसार आहे नाही तर मग ते हे मंगळे करून पदरे सुती कोण न येते सदा एका सद्गुरु येता निज मन एक केले त्या निज संतन ते असे असते कळजन मानव मेवन वडा गेला कसवटी वरसरले दिकटी त्यास घालतो तो बैकुंठी माझी या तैसे घेऊन पाठी केले साठी जेव्हा ऐसा झाला पाहिला सकळला अक्षासदा मज आणून हरल तर नेता जेणे निर्दयपणे गाजला भोवता त्याचे हात सापडलो आता विकर मनसी उदास होईल संसारचे नाश आरंभिल माझ्या जीवासी मगन मासी कासिया जर दिवसून आले सहज मग नावडे का सांग तुझ उपास रोगडे येते मज कासिया लाज रवी द्याच रोग धरल्या पाहि तुझ्या जीवाचं व्हावे काही मज तुझ तुट कदा न होई आयसे ऐक सोये सांगेन मी मुला लयकडे समजत पाहि उभयांचा नांदो एकच टाई हा विचार एक असेल जरी निशय तरी वियोग नाही सरदा म्हणशील लेकर खातील काय हे चिंता सरदा करू नये त्यांचे अन्न वस्त्र ते असे पाहि हिले आय विधीने तू आपला गळा घेऊन लघुविन चुकवी जवनेशी लक्ष येऊन वर भवासी चुकवी जाचण तो विचार का नाही ऐकावा मी तुझं टाकून उघड मारा दूरत धर्म होता अवघड सारा देखून जीव कापे दादा आता माझी चाळ असले जरा व्हावी उदार सर्वस काय करूया निज संचिता साठी पडला जीवता हे माझी करणी नवे सरदा पंढरीनाथ आवडले मोकाळ भिकरी झाली पाहिजे तरी पोटापाट घालता आहे त्यांशी दान करणे कोण नागवण होय असला भोपाळ भोपळा घेऊन जा घ्यावे घ्यावे जीवन जेव्हा देवा लावेले पान तरी तुवा चित्त वाढ करून सर्व स्वादन करावे ऐसे निश्चय करशील चित्ती तरी लिहिले लोक तुझ्याला म्हणती उभय लोके वाढले कीर्ती हे विचार चित्ती ऐकाव वरंग पडून गेली गुरी भेली बुरी बाळी गेली म्हणूनच चोरी नाही तुझ्याला समजले कुरी ऐसे कठीण अंतर करावे सर्वस निरसुनी आता कठीण करे निज मानस उपमा भ्रमा वजन समान वर्ज सा धैर्याचे तसे करावा किंचित भ्रमाचे विषय सुख निशंक तुकुनी टाकीद परमानंदणी सावस अनेक ते सदनेक इच्छिता से सायसा चुकती भाऊ मोठे भव वंदन आपोप तुटे तिलो सोहळी होय गोमटे वैकुंठ वाटे चलता हे सुख होईल भयंतासी सोहळे करतील देवऋषी जडिता विमान सन्मानसी विष्णुदूत आपणासी वैसवेदी प्रभुराम संत मंत सिद्ध केनर हे पुढे देतील समोर विमानी वसिने सादर नाम घोषणा करतील
माया बापा पडदा दृष्टी चरणी लागण घालून दृढ चिमित्ती मिटी उगरणाच गोष्टी आसुनीकडे वजावसा हे सर्व सरखाचे पुरवावय गोड या कोड म्हणून चित्त करू तू चाड टाकुणे परमजा काबड परमादृढ साधवा तू देव पहावया सायस करी नाशिवंताची आसन धरी प्रात काटून जड करी स्नान करी अनुभवे सोमवार द्वाशी वर्ष काळ पर्व काळ उदेक पावला उदम पा उत्तम काळ तरी मन शुद्ध करणे होता वेळ ब्राह्मण सकळ पाचरी संकल्प विधियुक्ती गृह लुटावे द्विज हाती पुढे कैशीरती हे उद्विघ्न चित्ती करू नका माय बाबा सका जीवलग आपले शिरी आहे पांडुरंग ती सर्व पुरतील निजंग आपदा मग होऊ दे सो सर्व सानिध्य पहा मजवळी परवी दूर सांगतो पाल्लाळी तू देखून या काय जळासी जंदळी चिन्हे सकळी जाणसी तू पा तो पांडुरंग उदय प्रकटा देख म्हणून नावळे विषय सुख मनाचा ओढे खुटला अनेक सगुण स्वरूप ध्यानता कनक काता पदार्थ दोन ज्यांना असे आवडती जीवा होऊन मासे पाषाणावून हीन काय ती खूण निसी भूकदा निश्चय जाहीर जाण सज्जन सोयरे आणि हे वन वृक्ष वल्यामाकरण दिसे समासारखीचे तो जवळ आहे रुक्मिणीपती म्हणून सुख दुःख सन्मान वाटती तोड निवेशयाचे नैशल्य भ्रांती वजन प्रीती करावा हे सद्गुरूचे कृपे करण देव बोलले मज करण स्वाहा त्वाहा सादर केले श्रवण तेरी तैसेज वर्तून दावी हका प्रसन्न वन रुक्मिणीवर माझा तव केला अंगीकार आता आणि कवचनाचरण निश्चिते अवचने धरून विश्वास बळकड होईल जसा आता झाला तुझे उपदेश काहीच पाहिस करत करून सडा मार्जन शृंगाला तुळशी वंदन अतिथी ब्राह्मण पूजन सद्भावे जाण करावे काया वाच मनवासी होई वशनाचे अन्यदासी वेट लांबे हरणशी हे का या स्त्रीर उपदेश अशे जाण सहज आले अनुदाप अक्षरण अमर शिकल्या पूर्ण संत जाणते एकादशी अभंग असो मुख्य देखा निज सुख बोलले वैष्णव तू का त्याच वरे ओवेवध टीका अर्थ नेटका निवडले ती मुळीचे पदे पाहून निघती अर्थ जाणसी आणविसंती तेणे प्रमाणे जे का वरती तेच तर ती निश्चिती सहभागी निज कांते करुण मेष केला दाखाचा उपदेश जेणे तुटणे अवंद पाश शांती सुख आणसी आता जैसी आता काही दुखन आरती गगनी उगवला रोणीपती परी सप्रकाशन वची कोणाप्रती सन्मान स्थिती त्याची तिवी कांती शब्दश केला अर्थ नाही कोणाची वाचला जो स्वभावी ती होई घेईल त्याचला सेठेला स्वचित ते वचन कानी पडा निषेध तेणे दिवले तेच चित्त मग अनुसरणी लावणी प्रीता श्रवण करते जेवढे आणि कशरी वर्णन गुण चार पर्याय केले जागरण मग गौदे असे अरुण ओळखुणी रमण ओळला ओळले जाऊन यंद्रिणाच्या तेरी स्थान चालले अवसरे कांत मंदिरी दुजास जड कृपाचले चित्त शुद्ध करण्याशी संकल्प केले निजप्रती काही कामना आदरणीची ती मंदिरे त्या ती उडले भांडे गोरे वस्त्रान्न सकळ घेऊन गेले ब्राह्मण ती चालल्या जटिले संन्यास येऊन मंदिर लिहून पाहते तब काहीच निसे निश्चिती मग चुका चुलीचा राख घेतली माहिती सर्वांगेल सरचिले विभूती देखून यासली सकळी की मणी चौदा रत्ने वाटिता वेळ शंकर लाभले हाला हाल ते विनिर्दवे प्राप्तर केवळ दिसून आले आपण असे इतके करून यात अवसे दुखावत आले बाहेर येतील मात्र अन्न नाही घरी म्हणून एकांत वेदने कालचा एकदशी निराहार शुद्धी पडते मुले लेकर म्हणून नियंत्री चेदर म्हणे कैसे विचार करावा तव गावाची महारण होती दिन तिचे रूप धरी माता रुक्मिणी तुके सत्य काय पाहावं कारण वस्त्र माग पाहावे आयसे म्हणे वैश्वीचरणी बाहेर निघाल्या त्या क्षणी तू याचे देखून नाही काबळ देवते घर लुटवले विप्र हाती तू तुमच्या घरीचे महारण राबती काय असेल उरले असे त्या हाती तरी द्यावे मत माय पावा तो वाडिया मगन परसाद लुगडे वाळे तो दिखले ते तुकी आवडण्या त्वरित विजकाने लागले गावाचे लोक देखून विस्मित व्हायले म्हणे म्हण ती याने विपरीत केले कारण घातले पाणी या संसारा त्याने घरी सांगता माता एकोणीस म्हणता दोघडे विध म्हणे प्राक्त माझी विपरीत झाले लोकात अपेक्षा वाड्यात मिळा शेजारीण त्याजवळे नसते ने तसे ग्राण दुःख कोणा सांगे तळमळ म्हणे करी ज्ञानापरीचे त्रिवाजन मागे कवडे बोलती देऊन म्हणून या काल समजवून घरास येऊन निघाले रात्री म्हणून कीर्तन त्याने माझं घातले मोहनांना लभदृष्ट देऊन बोलले वचन ते का मायबा विठ्ठल रकमावे त्यांचे पाय आठवी तपाय नवसले तिथील समय या सयासेने करता त्यांचा विषय धरून सकाळ लुटले धनधान्य भांडी गुरे घेऊन देऊन उदास होऊन बसले नसते वस्त्र आणले धुन ते परसद वाळू घातले सरण ते बारणे तिथले ओढून ते तू
तुम्ही तो नहीं दिखला। मी करुण्या मूलमद्री लेकरू पोषित होती बरी, त्यांचे बाहेर बर व्यापारी झाले पर भारी प्राप्त। यावर काळ केडे लागला, मैं वायचे बुद्धी केले व्रता घर असे आणले प्राणाता मुकले अर्था सर्वसी। आपाया पाठविता निशिदिनी अन्न वस्त्र दिले मजराने सविश्वते अनेक जणी काम आपले मनी आठवला आणि चिंतन केले दोन्ही दिवे वेळा तोळझळी पातळे तत्काळ आली कुरकळीता तळमळा अन्न न मिळे म्हणण्या। चिंतन के विजय पतला लेकुर कर तलमल मन वे तुण आय सवासी के घर मोटनी सप्त झाला। तेथे आता मी जाऊन देवळात करीन विप्रद एक वण घर धनी पायाचे करीत आवडणी तो थोर ते फुडून टाकी ना श्री मग अपाषणी की मस्त वरील चालली लवकर उद देवळात ती म्हणी रुक्मिणी चरणी प्रामादिक करता त्याचे धन नाराधे करते ज्याचे काय न वर्णिता छोरपणा ज्या त्यावर पाषण करून पा मी फोडून टाकी ना धावले आयसा चित्त धरून निश्चय दासी माझे जातस ती जाणे पंढरा देवळा माझे थरथर कापत भक्त सरा दिनदळा लील जावती दासती जेणे मसर्ग धरुणी शंकासुर मारा समुद्र जीवनी तो तुक्याचे श्रेय दबिवनी चक्रपणी कापत जो कर्मा होणे घने बळा पाठीवर धरला मंदरा चढला तो सप्रेमे गद कुणी बळा कापे चढला निजगे जो वराहार रूप धरुणी श्री वसुधा धरले वाडीवरी तो लीला टके वैकुट विहारी जगती भजती जो बळीचा प्रकुटन स्तंभात हरण्य कशुबे वधिला देत तो जगता भय वय कापूत वाघविचित आपल्या दान अभिमान भुंगी उन बळ त्रिमक होने वाण मळा त्या असे घातल्या वाद मळा थरथर का थरथर दिवळी कापत।